नमस्कार, मी हुमा सय्यद, माय टीव्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहूया आजची ब्रेकिंग. दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी सोमनाथ रामदास साळवे हा व्यक्ती उमर फारूक मजिद जवळ जखमी अवस्थेत पडलेला होता. त्याच्या नाकातून रक्त वाहत होते व तसे त्याच्या डोळ्याच्या खाली जखम झाली होती. त्यातूनही खूप रक्त वाहत होते. त्याला त्याच्या गलीत राहणारे केतन त्रिभुवन, आकाश त्रिभुवन, रेहान शेख, अभिजित परेकर, अनिल काकडे अशांनी मिळून माऊशी का बोलतो असे म्हणून आम्ही तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून केतन याने त्याच्या हातातील फायटरने व तसेच बाकीच्यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली व त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तो सध्या साखर कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर शहर येथे औषधोपचार घेत आहे. त्याला सीटी स्कॅनसाठी श्रीरामपूर येथे पाठवले आहे. सीटी स्कॅन रिपोर्ट साखर कामगार हॉस्पिटल येथे दाखल्यानंतर तेथील डॉक्टरांनी न्यूरॉन प्लस हॉस्पिटल अहमदनगर येथे घेऊन जा असे सांगितल्याने ॲम्ब्युलन्सने न्यूरॉन प्लस हॉस्पिटल अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन गेले आहेत. तो अजूनही शुद्धीवर नाही. सोमनाथ यांच्या कुटुंबियांनी आकाश त्रिभुवन, रेहान शेख, अभिजित परेकर, अनिल काकडे, सर्व राहणार बजरंग चौक श्रीरामपूर यांच्यावर जीवेठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. सोमनाथ साळवे याची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी सिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं आहे. माझं नाव शोभा रमेश जगदने. मी सोमनाथ साळवेची बहीण आहे. माझ्या भावाला काही कारणास्ताने मारहाण केली आहे. एकट्याला बघून 7-8 जणांनी मिळून मारलं. फायटरनी मारलं, कोणी चॉपरनी मारलं, कोणी कशाने दगडानी मारलं हे काय मला माहिती नाही, पण मारलंय त्याला. त्याच्या डोक्याच्या हड्ड्यांचा चुरा केलाय फार, इतकं मारलं त्याला. जीवच मारण्याचे प्रयत्न केले पोलिसांना. आमची नम्र विनंती आहे की जे आरोपी आहेत ना त्यांना लवकरात लवकर धरावा आणि त्यांच्यावर कारवाई करावा. आमचा भाऊ खूप सिरियस आहे. मी सोमनाथची मोठी बहीण आहे. माझ्या भावाला इतकं मारलेलं आहे, बेदम मारून मारून पर त्याच्या डोक्याच्या हड्डे हे करून टाकलेली. पण आता ते पोलीस लोकांनी सोमनाथ साळेची भाऊची आहे मोठी. त्यांना खूप मारलं, 2-3-5-6 जणांनी त्यांना लय मारलं. पोलिसांनी त्यांच्यावर हे करावा, हेच आमची हे आहे. आणि लय गरीब आहेत. आम्हाला ह्या दवाखान्यातून तर त्या दवाखान्यात हलवू राहिले. आमच्या पाठीमाग लहान लहान लेकरं बाळ आहे. आम्ही कसे घेऊन जायचे, कसं पुढं काय करायचं, हे पोलिसांनी जरा काढलं. आमचं घर इकायला काढलं. आम्ही आता रोडावर येऊन पडलो. त्यांचा इलाजसाठी आम्हाला ते इकणं आमचा माणूस वाचावा हे आमच्यासाठी. हे पोलिसांनी तेवढी हे घ्यावं आहे. आमची एवढीच विनंती.